आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्याच म्हणजेच 1 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत। आई तात्यांना सगळं खरं सांगून टाकते आणि आप्पा सुद्धा आत्यापर्यंत घडलेला सगळा प्रकार तात्यांना सांगतात। तेव्हा मग अनिरुद्धला आता तरी तुम्ही घरात का घेतलं असा प्रश्न तात्या सगळ्यांना करतात आणि मला अरुंधतीचा अभिमान वाटतो। आणि एक दिवस असा येईल जेव्हा अनिरुद्धला त्याची चूक कळेल असं देखील तात्या बोलतात। तेव्हा मध्ये पडत मामा तुला सगळं नीट माहिती नाहीये असं अनिरुद्ध बोलतो। तेव्हा हे केस उन्हाने पांढरे नाही झालेत असं तात्या त्याला उत्तर देतात आणि त्याला चांगलेच खडे बोल सुनावतात आणि आजीला सुद्धा मुलाची बाजू घेणं बंद करायला सांगतात। तात्या आईजवळ येतात आणि तिला धीर देतात। तिला नम्र व्हायचं पण लाचार नाही, आत्मविश्वास हवा पण गर्व नाही। नवऱ्याने साथ सोडली हे त्याचं दुर्दैव आणि तुझ्या मागे तुझे घरचे आहेत, तुझ्या नवऱ्यापुढे हात नको पसरूस असं तात्या आईला समजावतात आणि तिला धीर देतात। आणि मी उद्या निघतोय असं सगळ्यांना सांगतात आणि स्वतःच्या खोलीत निघून जातात। आजी सुद्धा त्यांच्या मागे जाते। तेव्हा झालं ना तुमच्या मनासारखं, सगळ्यांच्या शिव्या खायला तुम्ही मला बोलवताना यापुढे मी या घरात पाऊल ठेवणार नाही असं अनिरुद्ध बोलतो आणि जायला निघतो। ते निखिल येतो आणि अरुंधतीला हाक मारतो, धावत येऊन तिला जवळ घेतो। अनिरुद्ध त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण मला इथेच थांबायचं आहे असं निखिल बोलतो आणि हट्ट करत असतो। हे असंच करतात, आमच्याकडे येतात आणि कितीही वेळ थांबतात, मग मी का नाही इथे थांबायचं असं निखिल सगळ्यांसमोर बोलतो। अनिरुद्ध त्याच्यावर रागावतो, निखिल त्याचं ऐकतच नसतो। यावर तुझ्या आईने तुला अजिबात शिस्त लावलेली नाहीये असं अनिरुद्ध त्याला बोलतो। यावर मी नाही येणार, तुम्ही आणि मम्मा दोघेच बोलत बसता आणि मला टीव्ही लावून देतात असंही निखिल सगळ्यांसमोर बोलतो। अनिरुद्ध त्याला खेचत असतो, यावर मी इथे राहिलो तर काही प्रॉब्लेम नाहीये ना, आणि अनिरुद्ध काका आमच्याकडे राहतात, मग मी तुमच्याकडे राहून दतीला बोलतो। इथे गौरी संजनासाठी कॉफी आणते। संजना निखिलला आवाज देते, निखिल कुठेच नसतो। अनिरुद्ध त्याला खेचत घेऊन जात असतो, निखिल पळत असतो। आई त्याच्या आणि अनिरुद्धच्या मध्ये येते आणि तू आता इथून जा, मी येईन तुला भेटायला, पण तू आत्ता जा असं आई त्याला प्रेमाने समजावत असते। तेवढ्यात संजना तिथे येते आणि आईच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढते। निखिलला जवळ खेचून आता माझ्या मुलालाही हकलणार आहेस का तू घरातून असं आईला विचारते। यावर माझा राग तू माझ्या मुलावर काढत आहेस का असंही संजना आईला बोलते। यावर मी असं काहीही करत नाहीये, अनिरुद्ध त्याच्यावर चिडत होते म्हणून मी त्याला आत्ता नको नंतर ये एवढंच बोलले असं आई तिला उत्तर देते। यावर असं होऊच शकत नाही, अनिरुद्ध नेहमी निखिलचे लाड करतो, तो त्याला ओरडूच शकत नाही, तू मोठेपणा घेऊ नकोस असं संजना आईला बोलते। यावर तू चुकते आहेस असं बोलत आप्पा मध्ये पडतात आणि संजनाला खडे बोल सुनावतात। तेव्हा माझा मुलगा नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपत होता असं संजना बोलते आणि अनिरुद्ध तू माझ्या घरात राहतोस, तुझ्या घरात माझ्या मुलासोबत असं होत असताना तू गप्प का आहेस असं संजना अनिरुद्धला विचारते। यावर मी म्हणत होतो नका करू असं बोलत अनिरुद्ध खोटं बोलतो। तेव्हा संजना आईला खडे बोल सुनावते आणि तुझा नवरा तुला कंटाळून सोडून गेलाय, त्याचा राग तू असा काढतेस का? यावर निखिलच्या मनावर काय परिणाम होईल असं संजना आईला बोलते। यावर धड काही माहिती नसताना उगाच बोलायचं नाही आणि आमच्या घरात आवाज चढवून बोलायचं नाही आणि आई तिला सगळा घडलेला प्रकार सांगते। एक गोष्ट लक्षात ठेव, मी कोणत्याच मुलांशी वेडवाकडं बोलत नाही, निखिल सगळं पाहतोय त्याला सगळं कळतंय, तुम्ही त्याला वेळ देत नाही म्हणून त्याला इतरांसोबत राहावंसं वाटतंय, मी 3 मुलं लहानाची मोठी केली आहेत म्हणून मला या बाबतीत तुझ्यापेक्षा जास्त कळतं असं आई तिला बोलते। यावर आपण इथे कधीच नाही यायचं, आपण रस्त्यावर पडलेले नाही आहोत असं बोलत संजना निखिलला समजावत असते आणि त्याचा हात धरून त्याला घेऊन जाते। निखिल तिचा हात झटकतो आणि आईजवळ येऊन इथेच राहण्याचा हट्ट करतो। यावर संजना त्याच्यावर चिडते आणि मोठ्या आवाजात ओरडते, त्याच्या हाताला धरून तिथून निघून जाते आणि जाता जाता तू इथे राहणार असशील तर कायमचा इथेच राहा असं अनिरुद्धला बोलते। अनिरुद्ध लगेच खाली मान घालून तिच्यासोबत जायला निघतो। तेवढ्यात आप्पामध्ये पडत ही बाई तुझ्या घरच्यांना तुझ्याच समोर अपमान करते आणि तू तिच्यासोबत चालला आहेस असा प्रश्न अनिरुद्धला करतात। यावर संजनाला मी तिच्या आयुष्यात हवा आहे आणि इथे मी कोणालाच नकोय आणि माझ्याशिवाय इथे कोणाचंच अडत नाही असं अनिरुद्ध उत्तर देतो। निखिल तेव्हा देखील आईकडे धावत येतो, संजना त्याला पुन्हा खेचते। निखिल आणि अनिरुद्ध या घरात पुन्हा कधीही येणार नाही असं संजना सगळ्यांसमोर बोलते आणि ते सगळे तिथून निघून जातात। नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर।